अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ, माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी. कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता काही रक्त? कोणीतरी रक्त द्या. रोज रोज मी होई वेगळा, रंग रूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो, मी तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी कुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी. कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. सकू माल तोच, फक्त पाकिट बदललं. सकू आपण बोलू शकू? अण्णा 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 कसं आहे? अरे अरे बाबा, मांडवाला आग लागल्यावर काय ओरडतोय? अण्णा त्याची आयडिया ऐका, तू सुद्धा आनंदात ओरडायला लागाल. कसली आयडिया आहे तुझी? सासूबाई थोडेसे पैसे हवेत. पैसे किती हवे? त्या 4-5 लाख. 4-5 लाख मारेल. अरे आर्टिस्ट नवीन असला तरी कॅरेक्टर तेच आहे. लाखो रुपये कमवण्याची आयडिया त्याच्याकडे. हो सांग बघूया तुझी आयडिया. सासूबाई आपण एक नाटक काढूया आणि भिकेला लागूया. यासाठी पाहिजे तुला 3-4 लाख. अरे आपण प्रेक्षकांना 2-4 लाख रुपये दिले ना, तरी सुद्धा प्रेक्षक येणार नाहीत आपलं नाटक बघायला. सासूबाई आपल्या नाटकाला प्रेक्षकांची गरज नाहीये. अरे आपलं राज्य सरकार आहे ना. आय आय राज्य सरकार आहे, ते प्रत्येक प्रयोगाचे 15,000 रुपये देणार आहेत. काय? आता एखादी जुनी नाट्य संस्था असेल आणि त्यांनी 100 प्रयोग केले असतील तर 15,000 प्रमाणे 15 लाख मिळणार आहेत. चकोर तू सांगतोय सगळं खरंय ना? अगदी खरं आई. आता सरकार पैसे वाटायला सुरुवात करणार आहे आणि काय सुयोग आहे आपल्याकडे चित्रलेख आहे. तर मग आता नको चिंता, मनी मनी कमवूया. चकोर तू सांगतोय ते जर खरं असेल ना तर लगेच आपण नाटक करूया. नाटक करूया, नाटक करूया. कोण नाटक करतोय? आम्ही. डॉक्टर तुम्ही? आमच्या नाटकात ऍक्टिंग करणार? नाईट किती? नाही तुम्ही लाईटच करा. लाईट कॉमेडी आहे का? हो. पहिल्या नाटकात नाईट मागता? तुमच्या संस्थेचं नाव काय? चित्रलेखा. बरोबर आहे, आमची ते चित्रलेखा, इतरांना कमी लेखा. आणि तसंही आमचं 2 पात्री नाटक आहे. हो की नाही रे चकोर? बरोबर. 2 पात्री नाटक असताना ते असं दर्जेदार असतं. म्हणजे आम्ही नाही त्या ऍक्टिंग नाही करायची, मग नाटक करायचं कशाला? नाटक आम्ही लिहायला घेतलंय पण फर्स्ट ड्राफ्ट. ठीक आहे ना, मग फायनल ड्राफ्ट मध्ये आम्हाला घ्या सगळ्यांना. डॉक्टर आमचा फर्स्ट ड्राफ्टच फायनल आहे. आणि उगाच माकडाच्या हाती शॅम्पेन नाही द्यायचा. हो मी पण मी पण मी पण. गड बरं झालं, तू बॅकस्टेज करायचं. बॅकस्टेज? हो नाही, मला ऍक्टिंग करायची. तुला नाटकातला ब्रत तरी करतो का रे? मला सांग अण्णा साहेब किर्लोस्कर कोण होते? ते पंपोले. त्यांचा नाटकाशी काय संबंध? घ्या गडकरांच्या नाटकाचं नाव सांग. गडकरी रंगायतन. 17 वर्ष बॅकस्टेज कर, नंतर आपण विचार करू नाटकात काम देऊ की नाही. पण ह्या माहितीचा आणि नाटकात काम करायचं काय संबंध आहे? मला सांगा दशरथ हरिश्चंद्र कुडाळकर कोण होते? कुडाळचे. कुडाळचे? पण कोण होते? कोण होते? 20 वर्ष बॅकस्टेज करा तुम्ही. हो ते एकदम मोठे दशावतारी होते. असू दे, पण आम्हाला नवीन नाटक करायचंय, दशावतार नाही. हो पण मला लोकनाट्य करायचंय ना, म्हणजे कसं पब्लिकला हसून हसून संतोष वाटेल असं पॉवरफुल नाटक. पॉवरफुल नाटक? नाही नाही, बॅनर आमचा आहे. नाही ठीक आहे, मग मी माझ्या बापाच्या बॅनर वर करतो गणू रंग. आमचं एक आधी जुनं नाटक पण आलं होतं. आपट्याची पानं. मी पण तुझ्या नाटक. आम्हाला पण काम करायचंय. वाढणार तुम्ही नको. आमच्या नाटकात ना एकदम अशी धावपळ आहे, आधीच पब्लिक बघून बघून थकणार. तुमचं काय होईल? मालवणकर तुम्ही काही काळजी करू नका. अहो बॅनर यांच्याकडे असले ना तरी पैसे आपल्याकडे, तेव्हा आपण एखादं जुनं बॅनर विकत घेऊ आणि छान पैकी कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक करू. आई पण तू आम्हाला नाटक करायला पैसे देशील ना? दुसरा गिराक बघा. आता काळजी करू नकोस. अरे बॅनर आहे ना आपल्याकडे, मग आणि सरकार अनुदान देणार आहे ना, मग आपल्याला भरपूर फायनान्सर मिळतील. हो ठरलं तर मग सादर करीत आहोत चित्रलेखा निर्मित 2 अंकी नाटक फर्स्ट ड्राफ्ट. गणरंग निर्मित 2 अंकी धमाल विनोदी टाइम पास नाटक आपट्यांची पानं भाग 2. कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक. बॅनर कोणाचं? नाट्य गंधार. हे जुनं वाटतं. एकदम जुनं पण 15,000 ची गॅरंटी. येस, पण आपण मस्त नाटक निवडायचं. छान असं कौटुंबिक हिवाळ्याचं. काय
हिवाळ्यात ओपन करू ना, म्हणजे धडाधड शो लागतील। मला ती जुनी नाटक खूप आवडायची हो। कुठली ग? वीज म्हणाली धर तिला। हे विजेच्या प्रश्नावरच वाटतं। दिवा जळू दे सारी रात। हे वीज वाया घालवण्यासाठी वाटतं। सीमेवरून परत जा। बेगवाचा प्रश्न वाटतो। आणि सरकार काय म्हणाले, जुनी नाटक नको, नवीन कोरक करकरीत नाटक हवं। असं? यस। मग आपण एक काम करूया। हां बोल। आपण नाव बदलून करूया ही नाटक। अगं तसं नाही चालणार, त्यांना नवीन नाटक हवंय। नवीन? मग एक आयडिया बोल। आपण काय करूया माहितीये, ही सगळी नाटक एकत्र करून एक नवीन नाटक लिहूया। आपण प्रेक्षक रडले पाहिजेत। रडण्याचं नाटक। नाही वेचली कवडी दमडी, नाही वेचला दाम, फुकट आणला बाम। आता काही संबंध नाही का हो? अगं संबंध नाही कसा? हा बाम कपाळावर लावायचा। डायलॉग बोलताना कलाकारांनी बाम कपाळावर लावला की कलाकाराच्या डोळ्यात पाणी येणार। कलाकाराच्या डोळ्यात पाणी आलं की प्रेक्षक धडाधड रडायला लागणार। चकोर, ताईदादांच्या नाटकापेक्षा हे नाटक वेगळं आहे। त्यामुळे डायलॉग सुद्धा असे नेहमीसारखे नकोय, वेगळे असायला हवेत, सूचक असायला हवेत। नीट विचार करून सांग। स्टुडंट कडे बघून सर असं म्हणतात, त्यावर स्टुडंट काय म्हणेल? मस्त डायलॉग आहे। हा नंतर परफेक्ट। आता पुढे मग दोघे गप्प। मग दोघे गप्प, परफेक्ट। मग दोघे गप्प, एक मोठा पॉज। रंगमंची अवकाशात ताण तणाव निर्माण होईल। म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे रंगमंचावर एक असं ते काय होतं ना ते समीक्षकांना कळत। जाऊ दे, आपण त्याचा विचार नको करूया। सर काय म्हणतील ते सांग। आता तूच बोल। आता तूच बोल, परफेक्ट। आता तूच बोल। चकोरी, मी तुला म्हणालोय आता तूच बोल। सर पण हेच म्हणतील ना, आता तूच बोल, त्यावर स्टुडंट काय म्हणेल? काय काय ती पण हेच म्हणणार ना काय? हे मी तुला म्हणतोय काय? हो ती पण तेच म्हणणार। आता सर काय म्हणतील? गप्पच बसतो। आता मी गप्पच बसतो। अरे काय डायलॉग आहे यार, माता मी गप्पच बसतो। एक पॉज। आपल्या नाटकात डायलॉग कमी आणि पॉजेस जास्त होत आहेत। पण पॉज मध्येच तर खरे डायलॉग्स असतात। हा आणि व्यावसायिक नाटक असतं 2 तास 10 मिनिटं, जेवढा वेळ आपण करायचं काय करायचं काय म्हणजे काय नाटक करायचं। अरे पण तुझी 20 मिनिटांची एकांगिका 3 तास कशी करायची? ताणायची ना आपण, म्हणजे पालीला ताणून मगर करायची। मगर तुम टेन्शन नेले नका बाबा, आपण इम्प्रोवाइज करायचं। पब्लिक ने टाळ्या दिल्या की झालं सगळं। हा बघा, तुम्ही असणार अर्जुन। अच्छा मी अर्जुन? मग मी तुम्हाला भेटायला येणार। तू कोण? कृष्ण? नाही हो, मी लालू प्रसाद। आता महाभारतात लालू प्रसाद कुठून आला? डॉक्टर नाही तर शंका काढू नका, अजून बरीच जण यायचे। औरंगजेब, मुशर्रफ, लादेन। लादेन ते करायचं। आपलं नाटक कसं एकदम तालिबान झालं पाहिजे। तालिबान म्हणजे? तालिबान हा एकदम असं। अच्छा टाळ्या माझ्या। चल चला एंट्री घ्या, चला। डॉक्टर ही झाली डिसेंट्री। एंट्री कशी झाली पाहिजे एकदम हे बघा, अशी इकडून यायचं असं। मी तो तोच मी तो, परत इकडून असं यायचं। मी तो तोच मी तो, इकडून असा लावून मारायचा। मी तो तोच मी तो तो मी नव्हे, ढिंग टाक असा उभं राहायचं। मग असं तिकडून धनुक्षबाण उचलायचा। मग तो असा तानायचा, मग असं पाण्यात बघायचं आणि मग बोलायचं। एवढं धावून धावून दमल्यानंतर बोलायचं? हा मग बोलायचं, पापलेट, सुरमई, बोंबील, यातलं मना काय पण दिसत नाही। मना दिसतोय तो फक्त मासलीचा डोला। अरे पापलेट, बांगडा, सुरमई, यातलं मला काही दिसत नाही, मला दिसतोय फक्त मच्छिंद्रचा डोळा। डॉक्टर काहीतरी अभद्र बोल नका, शुद्ध बोला, शुद्ध बोला। मना दिसतोय तो फक्त मासलीचा डोळा। मना दिसतोय तो फक्त मासलीचा डोळा। डोला रे गेला रे गेला रे डोला। ताई माझं चुकलं। ताई ताई तू घरी चल का? ताई ताई खरंच माझं चुकलं। ताई ताई मी असं मडकं आहे, जिला आकार देता देता कुंभार सुद्धा दमला।
ताई मी अशी जमीन आहे इथं पिकवता पिकवता शेतकरी सुद्धा टाचा घासून घासून थकला. ताई ताई मी असा ढग आहे ज्याला ढकलता ढकलता वारा सुद्धा उलटा फिरला. ताई ताई समुद्र जसं नदीला आपल्या पोटात घेतो ना तशी माझी पाप तू पोटात घे ताई. ताई आणि घरी चल का ताई माझं ऐक ताई. नाही भाऊ. ताई गंगा नदी पुन्हा कधीच उलट फिरत नाही. नाही का ताई. तसं जाणारा माणूस कधीच परत फिरत नाही. मी चालले भाऊ. ताई असं नको करू ताई. मी चालले. ताई 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 काय होतंय तुला. ताई काय होत आहे. ताई काय काय घेतलं तू ताई. ताई बापरे बांब पे आलीस मग विष. ताई असं काय होते ताई. ताई 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 माझा ऐक. मी चालले भाऊ. नको ताई. ताई आपल्या घरी चल ताई माझा ऐक ताई. ताई हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुणी घडी. वाटतेस ना ताई मला मेथीची वडी. बोला. काय बोलू. जे वाटतंय ते बोला. म्हणजे बोलावासच वाटत नाही. बोलावासच वाटत नाही. काहीच बोलावस वाटत नाही. काय बोलणार तरी काय ना. तुम्हीच बोला ना. हे पहा मी तुम्हाला बोला बोला म्हणतो तर मला सांगते बोला ना. सॉरी. मी बोलू का. अजिबात नाही. कुठे काय बोलायचं कसं बोलायचं कळत नाही तुम्हाला. बोला. एक मिनिट जरा लाईट लाव लाईट लाव. कोण आहे तो. कोणाचा फोन वाजतोय. हे काय सोपं आहे आम्ही जे करतोय सोपं आहे. बाहेर पडा बघता आम्हाला यात लाव. कोण आहे. चल चल बाहेर जा बाहेर जा. नॉनसेन्स. बोला. हेच विंगत फोनवर बोलते. नॉनसेन्स. श्रीकृष्ण कुठं आहेस तू. श्रीकृष्ण कुठं आहेस तू. श्रीकृष्ण हा आयोग आता कधीच येणार नाही. माझ्या समोर माझे बांधव लढण्यासाठी उभे आहेत. त्यांच्या बरोबर मी कसा लढू. धडक 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 तू उडवले रे. धडक 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 सिटी बजाय रे. ढिंग छक. तू कोण आहेस. मला माझा श्रीकृष्ण हवा आहे. अच्छा तो ऊ सिरियल वाला. ढिंग छक. बिहार चोपरा का. ए बिहारी तू जरा चोपरा. मला आधी सांग तू कोण आहेस. अरे हम भी तो हर किशन के खानदान के तालुकात में रहते हैं यादव. माझ्या समोर माझे बांधव लढण्यासाठी उभे आहेत. त्यांच्या बरोबर मी कसा लढू. कर्मण्येवाधिकारस्य कदाचन. म्हणजे काय. अरे एका मतलब हुआ कि रस्ते पे क्रम की लड़ाई नहीं करनी चाहिए वरना फलवा नहीं मिलेगा. रस्ते पे नहीं करनी चाहिए म्हणजे किधर करनी चाहिए. अरे मतबल हुआ कि मनुष्य उठावो धनुष्य और मारो मनुष्य. बार बार हा हा बोलो यार हा हा. अपनी जीत हो हा उनकी हार हो हा. बार बार हा hey! बोलो यार हा hey, hey! बार बार देखो हजार बार देखो ये देखने की चीज है हमारा दिल रूबा डालियो. अरे देतो बोला ना तुला पुढचा शो.
हाँ चल चल, अरे चल हाँ बाय. काय अण्णा काय किती शो गेलेत? 50 वर गेले म्हणजे 7.5 लाख नक्की. अरे वा, तुमचे किती आले? 70. म्हणजे काय गाण्या काय तुझं काय? माझं काउंटिंग जाम वीक आहे, तुम्ही डॉक्टरांना विचारा. काय डॉक्टर कसं आहे? 100 झाली असतील. काय आहे आमच्या प्रयोगाने काय वेळ नसते ना. हा गाणे आहे ना, कुठेही कधीही गाडी थांबवतो आणि म्हणतो करा सुरू. मग काय आम्ही मुकुट घालतो आणि सुरू करतो नाटक. मीच तोच मी, तो मी नव्हे, ढिंचक ढिंचक पंत. एक मिनिट एक मिनिट. हॅलो 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 हॅलो. हा बोल रे. अरे कॉन्ट्रॅक्ट शो ना देतो ना तुला. ए बस 5,000 कमी करतो बस. हा पण हे ऐक माझा, प्रत्येक तिकिटाच्या मागे लिहायचं हा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत. बस हा मग ठीक आहे. हा बस पुढचा शो नंतर बोलतो रे, तू ठेव ठेव चल ठेव. काय नवीन ऐकलं तुम्ही? आता काय जवळजवळ कट्ट्यावर ओरडला तुम्ही. अहो डॉक्टर, ही मस्त आयडिया आहे. कॉन्ट्रॅक्टचा शो राज्य सरकारच्या योजनेतला शो म्हणून करायचं, म्हणजे सरकारकडनं पण पैसे घ्यायचे, कॉन्ट्रॅक्टच्या शोचे पण पैसे, एका शोचे 50,000 रुपये. अरे त्यापेक्षा माझ्याकडे मोठी आयडिया आहे. मी काय करतो, हे नाटकात तिकीट आहे ना, त्याच्या मागे लिहितो उद्या पाचोळ परवा वाटोळ. काय आपला शो होतो की नाही तिकडे बघायला कोण जाते आहे ना. अहो त्या दिवशीचा राजापूरचा आपला प्रयोग काय मस्त झाला. त्या ताईच्या आत्महत्येच्या सीनला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कसे अगदी ढसा ढसा रडत होते. ताई जेव्हा आत्महत्या करते ना तो लोक टाळ्या वाजवतात टाळ्या. येऊ का साहेब? कोण बाबा? हा कोण पाहिजे? वाहतो ही मेथीची वडी. मला नाटकात काम करायचं. कोण तुम्ही? कोण? मी शेतकरी आहे साहेब. ए बाबा, शेती करणं वेगळं आहे, अभिनय करणं वेगळं. जमल मला. अहो शेतीमध्ये काय राहिलं नाही साहेब. हा अहो बँकेची थकबाकी आहे. सावकार आमच्या माग हात धुवून माग लागलाय. 4 वर्षापासून पिकाचं नुकसान आहे. समद पीक जळालंय साहेब, काय सांगू तुम्हाला. आणि तिकडे सरकार अनुदान देणार अनुदान देणार अशी नुसती खोटी आश्वासनं देत आहेत साहेब. पण आम्हाला असं कळालं की नाटकवाल्याला पैसे मिळणार आहेत म्हणून मी तुमच्याकडे आलो. काम द्या ना मला. अहो पण तुम्ही आमच्या नाटकात काय करणार? आत्महत्या करतो ना. बाई तुम्ही मरणाचा अभिनय करताना मी खराखुरा मरतो ना. पण मी मेल्यानंतर माझ्या बायकोला पैसे द्यावर का? माझी बायको पोर उपाशी येतो, 4 दिवसापासून उपाशी येत. आणि माझं लहान पोरग तर नुसतं पाणी पिऊन दिस ढकलत आहे साहेब. तेवढं करा. अहो येरी तरी मी मरणारच आहे ना विष पिऊन. तर तुमच्या नाटकामध्ये मरतो ना मी. हा नाटकामध्ये असा मरण्याचा ओरिजिनल सीन म्हणून तुमच्या नाटकाला प्रसिद्धी मिळेल. मी सांगतो पब्लिसिटी नक्की मिळेल. आणि मी मेल्यानंतर काही काळजी करायची नाही. ह्या बाई माझ्याकडे लिस्ट आहे. हे समदे आमच्या गावातले लोक आहेत, समदे मरायला तयार आहेत. हो प्रत्येक दिवशी एक एक येईल आणि तुमच्या नाटकामध्ये ओरिजिनल मरल. एकाच पद्धतीनं नाही हा साहेब, वेगवेगळ्या पद्धतीनं. म्हणजे असं भास लावून, त्याच्यानंतर असं नस कापून, असं विष पिऊन. बस नको बोलूस, त्रास होतो बोलण्याचा. आणि आत्महत्येवर करायची काही गरज नाही. हो नाही साहेब, असं नका करू साहेब. आम्हाला काम द्या. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर या बा आत्ता आत्महत्या करतो मी. काय करतोय? सगळे पैसे तू घे, पण हे यासला काय करू नकोस. हे बघ, आमच्याजणं जेवढी मदत होईल ना तेवढी आम्ही करू. पण तू असं काय करू नको. आम्ही मराठी नाटकवाले प्रेक्षकांना मायबाप म्हणतो, आणि अशा मायबापाचा आम्ही नाही काय विचार करणार. आम्ही आजच सरकारला सांगतो की ही कला जिवंत राहण्यासाठी तुम्ही मदत करा. पण ही कला ज्यांच्या समोर सादर होणार आहे ती माणसं जिवंत राहण्यासाठी काहीतरी करा.
अरे आम्हाला कलेवर प्रेम करणारी माणसं हवीत. माणसाचं कलेवर नको. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ